जन्मदिन ते नहीं मिलिया तोहफा तां पत्नी ने कुट कुट के मारता अपना पति। रोजाना दोहां दे विचकार काफ़ी झगड़े हुंदे सी। सुन के तुसी भी हैरान रह गए होवोगे क्योंकि अक्सर ही पति पत्नी दे विच झगड़े हुंदे ही रहिंदे ने, पर इहो जिहा भयानक रूप पत्नी दा किसी ने नहीं देखा होना कि कुट कुट के अपना पति ही मार दिता। तो महाराष्ट्र के पुणे तो हैरान कर देने वाली खबर सामने आ रही है, जिथे पति पत्नी दे विचकार झगड़ा होया। यह झगड़ा इन्ना वध गया कि पत्नी ने अपने पति की इन्नी बुरी तरीके दे नाल कुटमार की कि वह लहू लुहान हो गया तो उसकी इलाज दौरान मौत हो गई है। दरअसल पुणे दे विच एक पति अपनी पत्नी और अपने माता पिता के नाल रहिंदा सी। पत्नी नूं पहला बर्थडे ते गिफ्ट नहीं दिता गया तो उस वेले भी झगड़ा होया। दूजी बार जब सालगिरह आई तो भी पति गिफ्ट देना भुल गया, फिर झगड़ा होया। तो बीते दिनों दे विच मुंडे दे माता पिता घर नहीं सी तो उस वेले पत्नी ने अपने पति नूं कहा कि उसने अपनी किसी दोस्त दे व्याह ते दिल्ली जाना है, तो पति ने उत्थे भी इनकार कर दिता। तो पत्नी बुरी तरीके दे नाल भड़क गई। उसने घरेलू समान दे नाल अते हत्थां दे नाल कुट कुट के पति नूं मौत दे घाट उतार दिता। पति लहू लुहान सी, उसनूं अस्पताल दे विच जिवें दाखिल करवाया गया उदों तक काफ़ी देर हो चुकी सी ते उसदी हस्पताल दे विच इलाज दौरान मौत हो गई। आओ पुलिस दे अधिकारी कोल जाणदे आं कि पूरा मामला की है। मी संजय पतंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगा शाटेले ही इमारत आहे, ही सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये ए पाच या बिल्डिंगमध्ये निखिल खन्ना आणि रेणुका खन्ना हे दोघे राहतात। त्यांच्याबरोबर त्यांची सासू आणि सासरे हे दोघेही राहतात। दुपारी सासू सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते। निखिल आणि रेणुका यांच्यामध्ये बर्थडेला गिफ्ट दिलेलं नाही, ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेलं नाही आणि दिल्लीला त्यांच्या भावाच्या मुलीच्या बर्थडेसाठी जायचं आहे याच्यासाठीही काही सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये खटके उडत होते। आज दुपारी दीडच्या अगोदर याच कारणावरून या दोघांमध्ये भांडण झालं आणि या भांडणामध्ये रेणुका यांनी निखिल यांच्या तोंडावर ठोसे मारले, त्यामध्ये निखिल यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झालेले आहे, दात पण तुटलेला आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड रक्तस्राव झाला। याची माहिती आम्हास मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो। अगोदर प्राथमिक त्यांना उपचार देणे गरजेचे असल्यामुळे तातडीने त्यांना ससूनला हलवण्यात आलं। डॉक्टरांचे उपचार सुरू होते, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे।